गुड मॉर्निंग चिल्ड्रन, आता एक वेस्ट मटेरियलपासून आपल्याला एक नवीन असाइनमेंट बनवायचे आहे. हे पाहे, जुन्या फाईलचा मी एक तुकडा घेतला आहे, जुन्या खरड्याचा तुकडा घेतला आहे. असे तुम्ही कुठलेही खरड्याचे तुकडे घेऊ शकता, फक्त याचं साईज तुम्ही एक लक्षात घ्या की हे मी 12x12 इंचाचं घेतलेलं आहे. हा इथून 12 12 12 12 म्हणजे हा स्क्वेअर आपल्याला हवा आहे. रेक्टँग्युलर नको आहे, स्क्वेअर हवं आहे. आणि तुमच्याकडे हे जुने न्यूजपेपर्स असतील, न्यूजपेपरचं काय करायचं? तर तुम्हाला आत्ता मी फक्त तयारी सांगणार आहे की काय करायचं. हा न्यूजपेपर घेतला, फर्स्ट मी ह्याला हाफ फोल्ड केला, त्याच्यानंतर पुन्हा अगेन मी हाफ फोल्ड केला. हाफ फोल्ड केल्यानंतर त्याला काय केलं, या मधल्या ह्याच्यात मी फोल्ड करणार आहे. अगेन फोल्ड करणार आहे याही बाजूनी मी फोल्ड करणार. ठीक आहे, आता हे मध्ये आपल्याला या इथे थोडंसं फेविकॉलनी, असं काही जरुरी नाही की पूर्ण स्ट्रिपला तुम्हाला फेविकॉल लावायचं आहे, कुठे कुठे थोडंसं मध्ये मध्ये लावला की झालं. आणि अशी स्ट्रिप तयार करायची, या अशा तुम्हाला खूप साऱ्या स्ट्रिप तयार करायच्या अशा, आणि उभ्या पण तयार करायच्या. उभ्या म्हणजे कशा? तर ही फुल लेंथ घ्यायची आहे. फुल लेंथ घेतल्यानंतर याला पण अगेन फोल्ड करायचं आहे, हाफ फोल्ड. पुन्हा याचं मिडल घ्यायचं, हे मिडल घेतलं, त्याला ओपन करायचं आहे. पुन्हा मधल्या साईडला सो अशा प्रकारे फोल्ड आणि त्याला याच्यावर ठेवून दिली. तर ह्यालासुद्धा थोडंसं थोडा फेविकॉल लावायचं, थोडा थोडा लावायचं, खूप सारं लावत बसायचं नाही आहे. कुठे कुठे मध्ये मध्ये मी लावलं, बाकी ठिकाणी सोडलं. अशा हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल अशा आपल्याला खूप साऱ्या स्ट्रिप्स करून ठेवायच्या. असं रबर बँड लावून ठेवा. पुढच्या पिरियडला मी ह्याचं काय बनवायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल अशा दोन्ही ह्या ज्या पट्ट्या काही छोट्या आहे, तर न्यूजपेपरची जी हाईट आहे म्हणजे लेंथ आहे, त्याच्यात तुम्हाला ते तयार करायचं आहे. आणि काही पट्ट्या हाईटमध्ये तुम्हाला तयार करायचे. आता अशा दोन्ही पट्ट्या तुम्ही असे बंच तयार करून ठेवा. आणि हे जे कट केलेलं आहे खरडे, कुठल्याही जुन्या तुमच्या जवळ फ्रीजचा असेल किंवा टी व्हीचा असेल किंवा शर्टचे असतील, असे खरड्याचे तुकडे असतील जुने, तर त्याचा वापर करायचा आहे. स्क्वेअर कापून ठेवायचे, स्ट्रीप बनवून ठेवायचे. पुढच्या पिरियडला मी याचं काय वस्तू बनवायची आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. थँक्यू.